चेन्नई ग्रीनफील्ड हायवेच्या मोबदल्यावरून शेतकरी सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी आपल्याला आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळतात. सोलापूर जिल्ह्यातल्या सोलापूर तुळजापूर महामार्गावरती शेतकऱ्यांनी जे आहे ते रास्ता रोको केलेला आहे. रयत क्रांती संघटनेच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे. सोलापूर तुळजापूर महामार्ग दोन्ही बाजूंनी शेतकऱ्यांनी अडवून ठेवलेला आहे. खरं तर भूसंपादनासाठी जे आहे ते अत्यंत कमी रेट जे आहे ते दिले जातात आणि त्याचा निषेध जो आहे तो शेतकऱ्यांच्या वतीनं केला जातोय. ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. आजच्या आंदोलनाची भूमिका काय? आज या ठिकाणी आमची एकच मागणी आहे की पंढरपूर आळंदीला ज्या मार्गाला जे पैसे शेतकऱ्यांना मिळाले ते आम्हाला ह्या सुरत चेन्नईच्या रस्त्याला शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे. सोलापूर रिंग रोडला ज्या शेतकऱ्यांनी जमीन गेल्या आहेत त्यांना गुंठ्याला 4.5 लाख रुपये मिळाले पाहिजे. आमची एवढीच मागणी आहे. ज्या शेतकऱ्याची जमीन 1 एकर गेली असेल त्या शेतकऱ्याच्या मुलाला त्या सरकारी नोकरी दिली पाहिजे. कारण जमीन ही शेतकऱ्याच्या काळजाचा तुकडा आहे. कारण जर जमीन गेल्यानंतर माझा शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे, त्याचा प्रपंच रस्त्यावर येणार आहे. कारण 2-2, 3-3 पिढे ह्या जमिनीवर उदरनिर्वाह करत असताना जर तुमची आमची जमीन तुम्ही कवडे मोलाने घेत असेल त्याचा निषेध या ठिकाणी करत आहे. कारण 2021 साली महाविकास आघाडी सरकारने जाहीर बदललेला आहे. आम्ही या ठिकाणी त्या जाहीरची होळी सुद्धा करणार आहे. सरकारला एवढं सांगू इच्छितो की आम्हाला ज्या महामार्गाला रक्कम मिळाली 4.5 लाख रुपये गुंठ्याला तीच आम्हाला मिळाली पाहिजे. आम्हाला हा दुजाभाव चालणार नाही आणि जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही. रक्ताचं पाठ वाढलं तरी चालेल परंतु आम्ही शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती शेतकरी लोक जे आपल्याला या ठिकाणी घेताना पाहायला मिळतात. सोलापूरहून तुळजापूरकडे आणि तुळजापूरहून सोलापूरकडे जाणारे दोन्ही वाहतूक जे आहेत ते शेतकऱ्यांनी अडवून ठेवलेले आहेत आणि त्यामुळं सोलापूरहून तुळजापूरकडे जाणारी वाहतूक असेल किंवा तुळजापूरहून सोलापूरकडे येणारी वाहतूक असेल ही पूर्णपणे खोळंबलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवे जे आहे ते सोलापूर शहरातल्या वेगवेगळ्या भागातून जात आहे आणि त्याचा भूसंपादनाची प्रक्रिया जी ती शासनानं सुरू केलेली आहे. मात्र या भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत तुटपुंजा मोबदला जो आहे तो शेतकऱ्यांना दिला जातोय. त्याचा निषेध जो आहे तो शेतकऱ्यांच्या वतीनं केला जातोय. आपण बघताय की अगदी चिमुकल्या मुलांना घेऊन उन्हातानात महिला देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि सरकारचा निषेधची घोषणा जी आहे ती या ठिकाणी आपल्याला केली करताना पाहायला मिळतात. मावशी काय मागणी आहे? वाढून पैसे मागायचे. ऊन भरपूर आहे. ऊन भरपूर आहे. वय झालेलं आहे पण उन्हात बसलेले आहे. पैशासाठी जास्त वाढवून यावं म्हणून माझी शेती गेलेली आहे. किती एकर शेती गेली आहे? 15-30 गुंठे गेले ती पिंपळ्याची. परिवार त्याच्यावरती चालतो. काय म्हणणं असणार सरकारला? सरकारला मागणी मागा लागली की वाढून पैसे यावं मला. मावशी वय इतकं जास्त आहे, डोकर पदर नाही तुमच्या, ऊन जास्त आहे, पैसे वाढून मिळाव. आमचं शेत गेले 2 एकर. उन्हात आम्ही बसले, आम्ही शेती करतो. चटके बसत नाहीत का? खाली जमीन डांबरी आहे. पैसे वाढून मिळासाठी आम्ही बसलेला येत. वय अनेकांचं जास्त आहे मात्र वयोवृद्ध असताना देखील या महिला देखील आपल्या चिमुकल्या लहान मुलांसोबत या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. खरं तर सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी जे ते शेतकरी आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन युवक दिसा आफताब शेख, एबीपी माझा सोलापूर. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.